नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओसाठी प्रश्न आहे कंसात सेक तिटा अधिक टॅन टिटा कंसपूर्ण गुणले कंसात एक वजा साईन तिटा कंसपूर्ण बरोबर कॉस्ट तिटा आपल्याला इथे डाव्या बाजूची किंमत ही उजव्या बाजू इतकी आहे हे सिद्ध करायचं आहे मग काय करायचं इथे आपण डाव्या बाजूचा विचार करूयात म्हणून इथे डावी बाजू लिहून घेऊया किंवा तुम्ही एल एच एस असं देखील लिहू शकता लेफ्ट हँड साईड ओके तर डावी बाजू काय आहे ती लिहून घेऊया तर ती आहे सेक तिटा अधिक त्यान तिटा दुसऱ्या कंसात एक वजा साईन तिटा आता हे सोडवण्यासाठी काय करायचं तर बघा एक सिंपल आयडिया वापरायची की जी जी काही पदं आहेत त्या सर्वांना साईन आणि कॉसमध्ये रूपांतर करता येतं का हा विचार करायचा तर इथे सेक आणि टॅन या दोघांना साईनमध्ये कसं रूपांतर करता येईल तर त्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे रेशो माहीत असायला हवेत तर बघा इथे सेक तिटा आहे सेक टिटाचं रूपांतर आपण एक छेद कॉस टिटामध्ये करू शकतो त्यानंतर टॅन टीटा आहे त्याचं रूपांतर आपण साईन टिटा छेद कॉस टीटामध्ये करू शकतो तर चला हेच लिहून घेऊयात आपण तर इथे येईल बरोबर सेक तिटाच्या जागी आपण लिहिणार आहोत एक छेद कॉस थीटा अधिक टॅन तिटाच्या जागी लिहिणार आहोत सायन तिटा छेद कॉस थीटा आणि ही सर्व कंसात आहे म्हणून एक कंसात लिहायचं आहे त्यानंतर दुसरा कंस जो आहे तो आपण जसाच्या तसा लिहूयात काय आहे एक वजा सायन थीटा आता बघा हे जे आपण रूपांतर केलं तर ते कोणत्या रेफरन्सने रूपांतर केलं ते आपण पुढे लिहून घ्यायचं आहे कौ सात सर्वात अगोदर आपण काय केलं आहे सेक तिटाची किंमत चेंज केली तर इथे लिहायचं आहे सेक तिटा बरोबर त्याच्या जागी आपण लिहिलं एक छेद कॉस तिटा त्यानंतर दुसरं आपण टॅन टिटाची किंमत बदलली म्हणून इथे लिहायचं आहे टॅन टिटा बरोबर काय लिहिलं आपण साईन तिटा छेद कॉस तिटा आणि हा कंस पूर्ण करून घ्यायचा आता इथे मी मुद्दाम दुसऱ्या कलरमध्ये लिहिलं कारण की तुम्हाला ते समजून घेणं लगेच सोपं व्हावं आता बघा इथे दोन अपूर्णांकांची बेरीज आहे मात्र दोन्ही अपूर्णांकांचे जे छेद आहेत ते समान आहेत समान छेद असताना काय होतं समान छेद जसाच्या तसा येतो आणि अंशाची डायरेक्टली बेरीज होते तर आपण इथे अगोदर छेद लिहून घेऊयात बरोबर छेद काय आहे कॉस तिठा आणि अंशाची बेरीज होणार एक अधिक साईन तिठा हे आपण कंसात लिहूयात त्यानंतर गुणिले हा दुसरा कंस जो आहे तो जसाच्या तसा पुढे येणार काय आहे एक वजा साईन तिठा बरोबर आता बघा इथे एक अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार ह्या कंसासोबत आहे पण ह्या कंसाचा जर आपण विचार केला तर याला छेद नाही याचा अर्थ इथे छेद एक आहे म्हणजे दोन अपूर्णांकांचा इथे गुणाकार आहे जेव्हा दोन अपूर्णांकाचा गुणाकार असतो तेव्हा अंशाचा गुणाकार होतो अंशासोबत छेदाचा गुणाकार होतो छेदासोबत बरोबर तर अंशाचा जर आपण विचार केला तर पहिला अंश आहे एक अधिक सायनतिटा आणि दुसरा अंश आहे एक वजा सायनतिटा म्हणजे दोन पदांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार आहे त्याच दोन पदांच्या वजाबाकीसोबत म्हणजे इथे हे सोडवण्यासाठी आपण विस्तारसूत्र वापरू शकतो आता विस्तारसूत्र कोणतं वापरायचं इथे तर बघा एक विस्तारसूत्र आपण अभ्यासलं आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर दोन्ही पदांची बेरीज गुणिले दोन्ही पदांची वजाबाकी बरोबर इथे दोन पदांची बेरीज आहे इथे बेरीज आहे आणि त्याच दोन पदांची वजाबाकी दुसऱ्या अंशाच्या ठिकाणी आहे म्हणजे ह्या दोन्ही कंशांचं रूपांतर आपण ह्या फॉर्मॅटमध्ये करू शकतो बरोबर काय आहे फॉर्मॅट पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग तर चला तेच करूयात आपण पहिलं पद आहे इथे एक त्याचा वर्ग एकाचा वर्ग हा नेहमी एकच येतो त्यानंतर वजाचं चिन्ह आता दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद इथे आहे साईन टिटा म्हणजे त्याचा वर्ग येईल साईन वर्ग तिठा छेद आता छेदाच्या ठिकाणी बघा काय गुणाकार होतोय कॉस टिटा गुणले एक कोणत्याही पदाला एकाने गुणाकार केला की त्या पदाची कि पदा किंमत बदलत नाही म्हणजे हे कॉस तिटा जे आहे ते जसंच्या तसं पुढे येणार आता हे जे आपण विस्तारसूत्र इथे वापरलेलं आहे ते आपण कंसामध्ये लिहून घ्यायचं आहे रेफरन्स म्हणून कारण की आपण ह्याचा उपयोग करूनच हा विस्तार केलेला आहे आता ह्या अंशाचा विचार करूयात अंशाच्या ठिकाणी काय आहे एक वजा साईन वर्ग तिटा तर हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी लक्षात असायला हवी काय आहे पहिली आयडेंटिटी तर ट्रिग्नोमेट्रीची पहिली आयडेंटिटी आहे साईन वर्ग तिटा अधिक कॉस वर्ग तिटा बरोबर एक ही आयडेंटिटी आपल्याला लक्षात असायला हवी आता इथे अंशाच्या ठिकाणी आहे एक वजा साईन वर्ग तिटा म्हणजे आपल्याला हे साईन वर्ग तिटं आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर ते वजा होतील हवं तर तुम्हाला बाजूला लिहून दाखवतो हे कॉस वर्ग तिटा आहेत ते जसंच्या तसे येतील बरोबर एक देखील जसाच्या तसा येईल आणि हे साईन वर्ग तिटा पक्षांतर केल्यामुळे डावीकडून उजवीकडे येतील आणि ते होतील साईन वर्ग तिटा बघा हाच अंश आहे इथे राईट तर तो जर अंश आहे आणि त्याची किंमत कॉस वर्गतिटा असेल तर ही कॉस वर्गतिटा आता आपण समीकरणामध्ये लिहू शकतो बरोबर म्हणून इथे आपण लिहून घेऊयात कॉस वर्ग तिटा ओके आणि छेद काय आहे छेद आहे कॉस तो जसाच्या तसा येईल आता हे जे रफ वर्क केलं होतं मी हे क्लीन करतो म्हणजे कन्फ्युजन नको ओके आता हे रूपांतर आपण कोणत्या रेफरन्सने केलं तर ह्या आयडेंटिटीच्या रेफरन्सने म्हणून ही आयडेंटिटी जी आहे ती कंसात लिहून ठेवायची बरोबर बर। आता बघा इथे कॉस वर्ग तिटा छेत कॉस टिटा कॉस टिटाने कॉस वर्ग भाग दिल्यामुळे हा वर्ग निघून गेला त्यामुळे राहिला फक्त कॉस थिटा आणि हीच आपल्याला राईट हँड साईड सिद्ध करायची होती म्हणून पुढे लिहायचं आहे आर एच एस तर बघा अशा पद्धतीने हे सिद्ध झालेलं आहे मग आता पुढे काय करायचं हे जसंच्या तसं पुन्हा लिहून घ्यायचं जो प्रश्न आहे तो तर मी इथे लिहून घेतो कंसात सेक तीटा अधिक tan टिटा कौसपूर्ण दुसऱ्या कंसात 1 वजा साईन कंसपूर्ण बरोबर cos तिटा आणि पुढे लिहायचं आहे हे सिद्ध झाले तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे सिद्ध झालेलं आहे आता जे सिद्ध झालेलं आहे त्याला आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आठवणीने चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न विचारत आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर प्रश्न आहे सेक साठ डिग्री बरोबर किती आणि त्याचे चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांपैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Thank you.